हॅलो फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोकोनट बिस्किट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन देखील प्रेस करा तर बघू शकता किती क्रिस्पी असे बनतात आपले हे कोकोनट बिस्किट अगदी बेकरीमध्ये जसे मिळतात तसेच बनतात आणि तेही विदाऊट ओवन विदाऊट बटर अगदी घरच्याच मोजक्या साहित्यात बनवून रेडी होतात चला तर मग बनूयात तर त्याच्यासाठी मी हे एक बाऊल घेतलेलं आहे तर बाउलमध्ये एक वाटी तूप घालायचं आहे हे घरचं तूप आहे आणि हे मेल्ट केलेलं आहे परंतु रूम टेम्परेचरवरचंच तूप आपल्याला वापरायचं आहे एक वाटी तूप घेतलं आहे आणि एक वाटीच साखर आहे ती घेतली आहे तर पिठी साखर आणि तूप आपल्याला विस्करच्या सहाय्याने किंवा विस्कर नसेल तर चमच्याच्या सहाय्याने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जवळपास पाच ते सात मिनटं अशा पद्धतीने तुम्ही हे फेटून घ्या हे फेटल्यामुळे बिस्किट आपले कुरकुरीत बनतात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन वाट्या मैदा घालायचा आहे आणि एक वाटी कोकोनटचा जो नारळाचा कीस असतो तो घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे तर हे संपूर्ण जे मिश्रण आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण विस्कर काढून घेणार आहोत आणि हाताच्या सहाय्याने मिक्स करणार आहोत आपल्याला खूप जास्त मळायचं नाही आहे याला तर जस्ट एकजीव करायचा आहे तर बघू शकता हलक्या हाताने आपल्याला मिक्स करत करत एक जीव करायचा आहे तर या स्टेजला आपण याच्यामध्ये जस्ट अर्धा चमचा इसेन्स घालणार आहोत मी बटरस्कॉच इसेन्स वापरत आहे तर तुमच्याकडे नसेल तर व्हेनिला फ्लेवर वापरू शकता किंवा इलायचीची पावडर देखील वापरू शकता तर हे चांगलं असं मिक्स करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने तर जस्ट आपल्याला बाइंडिंग झाली पाहिजे एक वाटी तुपामध्ये चांगली बाइंडिंग होते जर तुमची बाइंडिंग बसत नसेल तर दोन तीन चमचे दूध वापरलं तरी चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा पेढा बनवून चपटा करायचा आहे आणि बिस्किटचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे मी गोल बिस्किट बनवत आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने गोल शेप देत आहे तयार झाले आपलं बिस्किट तर टूथपिकच्या सह्याने अशा पद्धतीने मी याच्यावरती डिझाईन बनवत आहे तर तुम्ही हे चाकूच्या सहाय्याने देखील करू शकता चाकूच्या उलट्या भागाकडनं ह्याच्यावरती अशी डिझाईन बनवू शकता तर हे बिस्किट तूप लावलेल्या एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे बिस्किट देखील बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता दोन बिस्किटच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण हे फुलतात त्यामुळं इतपत जाड ठेवलेत मी बिस्किट बघू शकता हे बिस्किट आपण कुकरमध्ये बेक करणार आहोत त्यामुळं कुकरच्या खाली मी काही घातलेलं नाही बस असं स्टँड ठेवायचं आहे आणि कुकर जस्ट आपल्याला पाच मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे शिट्टी लावायची नाही आहे आपल्याला लीड ठेवली तरी चालेल तर पाच मिनटानंतर आपलं कुकर चांगलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे आणि लो ते मीडियम फ्लेमच्या दरम्यान जवळपास पंधरा मिनटं हे बिस्किट आपल्याला बेक करायचे आहेत परंतु बारा मिनटाच्या नंतर आपण एकदा चेक करून घ्यायचेत बिस्किट बेक झाले का ते कारण हे बिस्किट आपल्याला जास्त बेक करायचे नाही आहेत तर पंधरा मिनटाच्या नंतर बघू शकता अगदी मस्त बेक झालेत आपले बिस्किट तर ह्यांना खालून जस्ट थोडासा ब्राऊन कलर आला का आपण हे बिस्किट काढून घ्यायचे आहेत हे आपले रेडी झालेत होऊन तर प्लेटमधले बिस्किट थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला प्लेटमधून वेगळे करायचे आहेत तर बघू शकता थंड झाले आहेत तर आता मी चाकूच्या सहाय्याने ते चिपकले आहेत तर थोडे वेगळे करून घेत आहे आणि खालून दाखवते मी तुम्हाला किती मस्त बेक झालेत आपले बिस्किट बघू शकता खालून किती मस्त कलर आला आहे तर आता प्लेटमधनं हे बिस्किट आपल्याला अशा प्रकारच्या एका जाळीवर ठेवायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं हे बिस्किट आपल्याला जाळीवर ठेवायचे आहेत तुम्ही जर प्लेटमध्येच ठेवले तर ते नरम होतील कारण त्यांना खालून घाम येईल त्यामुळे तर पंधरा ते वीस मिनटानंतर हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून याचा चहासोबत किंवा जेव्हा तुम्हाला आवडतील तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकता रेडी आहेत आपले बिस्किट खाण्यासाठी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय